मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांचा कार्यक्रम आहे. लोकसभेच्या अनुषंगाने जागा वाटपासंदर्भात नेमकी काय चर्चा सुरू आहे हा प्रश्न राज्यातल्या तमाम जनतेला पडलेला आहे आणि याच अनुषंगाने आपण कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार संजय मंडलिक आहेत आपल्यासोबत. कशा पद्धतीने, कारण लोकसभा आहे ती तोंडावर आलेली आहे, कशा पद्धतीने तयारी केलेली आहे आपण? लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने मी तयारी करत नाही, तर या जिल्ह्यातला लोकप्रतिनिधी म्हणून अनेक क्षेत्रामध्ये मी काम केलेलं आहे. यापूर्वीसुद्धा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून, जिल्हा परिषदेचा बांधकाम समिती सभापती म्हणून मी काम केलेलं आहे. जिल्हा परिषद लोकसभेला मी काय पहिल्यांदा निवडणुकीला उभारत नाही. 2014 साली मी उभारलो होतो, माझा 20-30 हजार मताने पराभव झाला. त्यानंतर 2019 साली मी निवडणुकीला उभारलो, माझा 2,70,000 मताने विजय झाला. या निवडणुकीला अधिक ताकदीने मी निवडून येईल असा मला ठाम विश्वास आहे. गेल्यावेळीपेक्षा लीड यावेळी जास्त असेल असा विश्वास वाटतो? निश्चितपणानं वाटतोय, कारण या 5 वर्षामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून, विशेषतः एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादांच्या माध्यमातून जे काम झालेलं आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, त्याचंही पावती निश्चितपणानं लोक आम्हाला देणार आहेत. पण दुसरीकडे जर बघितलं तर शाहू महाराज हे प्रतिस्पर्धी असणार आहेत, तर या अनुषंगाने कसं बघताय? कारण शाहू महाराज हे पहिल्यांदाच या निवडणुकीमध्ये उतरत आहेत. शाहू महाराज हे आदरणीय असले तरी लोकशाहीच्या ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये दोन आघाड्या एकमेकांच्या समोर येणारच आहेत. त्या आघाडीनं कोण उमेदवार निवडावा हा त्यांचा प्रश्न आहे. आमच्या आघाडीनं मला उमेदवारी दिल्यानंतर माझ्यासमोर कोण प्रतिस्पर्धी आहे म्हणून मी काय त्यांच्या विरोधात उभारणार नाही, कारण मी विद्यमान खासदार आहे. माझ्या विरोधात कोण हा प्रश्न त्या निमित्तानं होणार आहे. जागा वाटपासंदर्भातला तिढा अजूनही सुटलेला नाही, खूप कमी जागा मिळतील अशा पद्धतीचं बोललं जाते. शिंदे गटातील खासदारांनी एक गट केलेला आहे, ते प्रेशर क्रिएट करतायत असं देखील चर्चा आहे, काय नेमकं आहे? जागा वाटपाचा तिढा हा नेहमीच आपण बघितला की इतर निवडणुकीमध्ये जोपर्यंत निवडणुका घोषित होत नाहीत तोपर्यंत ह्या चर्चा चालूच असतात. आणि लोकसभेच्या खासदारांनी काय वेगळं प्रेशर ग्रुप करायची गरज नाही, कारण 13 खासदारांनी ज्यावेळी आम्हाला पाठिंबा दिला त्यावेळेस आम्हाला आश्वस्त केलं की तुम्ही उमेदवार असणार आहे, त्यामुळे वेगळं आज पुन्हा प्रेशर ग्रुप करायची काय गरज नाही. आपण बघितलं तर सतेज पाटील कोल्हापूर जिल्ह्यातील नेते आहेत, त्यांनी असं म्हटलं की शाहू महाराजांच्याबद्दल फक्त आदर व्यक्त करून चालत नाही, जर आदरच असेल तर मग निवडणूक बिनविरोध करा असं म्हणतात. सतेज पाटलांचं जर असं म्हणणं असेल की लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये निवडणुकाच होऊ नयेत, सगळीकडे बिनविरोध व्हावं, तर सतेज पाटलांनी तशी यादी जाहीर करावी देशामध्ये कोणकोण असावं. आणि मला वाटते तशी यादी जाहीर केली तर पंतप्रधान म्हणून आजच मोदी साहेबांना त्यांनी पसंती द्यायला पाहिजे. आणि म्हणून बिनविरोध निवडणुका होत असतील तर कदाचित त्यांच्या कुठल्या त्या संस्थेच्या होत असल्या तर मला माहिती नाही, पण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्या निवडणुका होतात ते ताकदीनं होतात, त्यामुळे बिनविरोध लोकसभेसारखी निवडणूक ही सोपी गोष्ट नाही. तर आपण बघितलं की बिनविरोध निवडणूक हे काही शक्य होत नाही, कारण जर बिनविरोध निवडणूक घ्यायचं आहे तर सतेज पाटलांनी एक यादी द्यावी आणि त्या सगळ्याच निवडणुका बिनविरोध कराव्या असे देखील म्हटलं आहे. त्याचबरोबर यावेळी गेल्या वर्षीपेक्षा जास्त लीड असेल असा विश्वास देखील संजय मंडलिक यांनी व्यक्त केला आहे. कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.